प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती आहे पर्याय आहेत एकवीस पंचवीस बत्तीस कि अठ्ठावीस आणि बरोबर उत्तर आहे पंचवीस राज्यसभा लोकसभा विधानसभा आणि विधानपरिषद हे काय आहेत तर कायदा बनवणाऱ्या संस्था आहेत केंद्रात असते लोकसभा आणि राज्यसभा आणि राज्यात असते विधानसभा व विधान परिषद विधान परिषद मात्र केवळ सहा राज्यांमध्ये अस्तित्वात आहे ती राज्य कोणती तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर प्रदेश आणि बिहार विधानसभेचा आमदार होण्यासाठी किमान वय पंचवीस वर्ष लागते विधान परिषदेचा आमदार होण्यासाठी किमान वय तीस वर्ष लागते लोकसभेचा खासदार होण्यासाठी किमान वय पंचवीस वर्ष लागते व राज्यसभेचा खासदार होण्यासाठी किमान वय तीस वर्ष लागते तोफू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो मिझोरम आसाम लडाख की नागालँड बरोबर उत्तर आहे नागालँड तोखू इमोंग हा नागालँड राज्यातील लोथा नागांद्वारे साजरा केला जाणारा सण आहे तोखू इमोंग दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो आणि तो नऊ दिवस चालतो प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केले नाही कातकरी माडिया गोंड वारली की कोलाम बरोबर उत्तर आहे वारली केंद्र शासनाने महाराष्ट्रात तीन जमातींना आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेले आहे त्या कोणत्या तर कोलाम यवतमाळ जिल्हा कातकरी मुख्यतः रायगड व ठाणे जिल्हा आणि माडिया गोंड गडचिरोली जिल्हा आता आपण जिल्हा व तेथील आदिवासी जमाती बघूयात गोंड ही आदिवासी जमात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात राहते गोमती पारदी भिल्ल ही धुळे व नंदुरबार जिल्ह्यात राहते कोरकू ही अमरावती जिल्ह्यामध्ये राहते व वारली ही आदिवासी जमात ठाणे या जिल्ह्यामध्ये राहते प्रश्न क्रमांक चार भारत सरकार शेतकऱ्यांकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला काय म्हणतात मंडई मूल्य कृषी मूल्य रास्त किंमत की एस एमएसपी की आणि बरोबर उत्तर आहे एम एस पी एम एस पी म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत असं म्हणतात आणि बोलीभाषेत हमी भाव असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर हमी भाव ही एक प्रणाली आहे ज्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देत असतं म्हणजेच गॅरंटी देत असतं या अंतर्गत सध्या तेवीस शेतमालांची खरेदी सरकार करतं त्यामध्ये सात अन्नधान्य पिके पाच डाळी सात तेलबिया आणि चार व्यावसायिक पिके आहेत याची ही यादी तुम्ही इथे बघू शकता आता हे हमी भाव कोण ठरवतं तर कमिशन फॉर अॅग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेसच्या आकडेवारीवरून भारत सरकारचं कृषी मंत्रालय आणि हा जो एफ आर पी म्हणजेच फेअर अँड रेमोरेटिव्ह प्राइस म्हणजेच रास्ता आणि किफायतशीर दर हा ऊसासाठी असतो प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या संग्रहालयाला दोन हजार दहाच्या युनेस्को आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि पर्याय आहेत नागपूर केंद्रीय संग्रहालय कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय छत्रपती शिवाजी संग्रहालय आणि डॉक्टर दाजी लाड संग्रहालय आणि याचे बरोबर उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय याचे मूळ नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे होते याचे उद्घाटन दहा जानेवारी एकोणीसशे बावीस रोजी झाले होते म्हणजेच या संग्रहालयाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये याचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय करण्यात आले प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते नाशिक पुणे अमरावती की नागपूर आणि बरोबर उत्तर आहे नागपूर महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे विभागीय वितरण बघितले तर सर्वाधिक खनिज संपत्ती नागपूर विभागात आहे जवळपास साठ टक्के त्यानंतर कोकण अमरावती औरंगाबाद पुणे व नाशिक यांचा क्रमांक लागतो दोन हजार एकवीस नुसार आपल्या राज्यात उत्पादनक्षम खनिज साठा असणारे सुमारे अठ्ठावन्न हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्र आहे ते राज्याच्या एकोणिक भौगोलिक क्षेत्राच्या एकोणीस टक्के आहे एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत आपल्या राज्यात प्रमुख खनिजांच्या एकशे बहात्तर खानी कार्यरत होत्या आणि सर्व खनिजांमध्ये कोळशाचे उत्पादन सर्वाधिक व त्या खालोखाल चून उत्पादन होते बर आपल्या महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर ते सहा कोणते कोकण नाशिक पुणे औरंगाबाद अमरावती व नागपूर आता तुम्ही कमेंट करून सांगा की महाराष्ट्रात एकूण प्रादेशिक विभाग आणि प्राकृतिक विभाग किती आहेत प्रश्न क्रमांक सात कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्य कृती आहे भावार्थ रामायण भावार्थ दीपिका बुधभूषणम शिवभारत आणि बरोबर उत्तर आहे शिवभारत हे भावार्थ रामायण संत एकनाथांची साहित्यकृती आहे आणि संत ज्ञानेश्वरांनी ने नेवासे या गावात भगवद्गीतेवर जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हटले जाते बुधभूषणम हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला होता प्रश्न क्रमांक आठ भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते सुभाषचंद्र बोस सी राजगोपालाचारी सरदार वल्लभभाई पटेल की जवाहरलाल नेहरू बरोबर उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेना मार्च एकोणीसशे मध्ये राजबिहारी बोस यांनी टोकियो येथे पूर्वेकडील देशातील चाळीस हजार हिंदी युद्ध कैद्यांची आझाद हिंद सेना उभारली कॅप्टन मोहन सिंग हे आझाद हिंद सेनेचे सुरुवातीचे सेनानी होते पाच जुलै एकोणीसशे ला सिंगापूर येथे नेताजींनी आझाद हिंद सेनेचे सेनापती पद व अध्यक्षपद स्वीकारले एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी सिंगापूर येथील कॅथे हॉल मध्ये नेताजींनी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन केले होते आझाद हिंद सेनेत राणी झाशी रेजिमेंट या महिलांच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन सहगल यांच्याकडे होते आझाद हिंद सेनेचे अन्य नेते बघितले तर जगन्नाथ भोसले शहनावाज खान प्रेमकुमार सहगल व गुरु बक्षसिंग नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीसला ला जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सेनेच्या स्वाधीन केली होती त्यानंतर याचे नाव शहीद व स्वराज्य असे करण्यात आले चलो दिल्ली असे घोष वाक्य नेताजींनी आझाद हिंद सेनेला दिले होते प्रश्न क्रमांक नऊ अठराशे सत्तावन्नच्या लढ्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते अहमदनगर सातारा कोल्हापूर की नाशिक आणि बरोबर उत्तर आहे तीन कोल्हापूर महाराष्ट्रात अठराशे सत्तावन्नच्या उठावात कोण सहभागी होते आणि ते कोणत्या ठिकाणावरून सक्रिय होते व तेथील उठाव कोणत्या अधिकाऱ्याने मोडून काढला ते बघूयात रंगो बापूजी गुप्ते सातारा भारतीय सैनिकांची सत्तावीसवी रेजिमेंट धारवाड व कोल्हापूर येते आणि जेकब या अधिकाऱ्याने हा उठाव मोडून काढला होता राजा भगवंतराव निळकणराव पेठ नाशिक उठाव भिल्लांच्या मदतीने आणि उठाव मोडून काढला ग्लासपुली या अधिकाऱ्याने भिल्ल नांदगाव नगर नाशिक आपासाहेब पटवर्धन जमखिंडीचे राजे मुधोळमधील बेरड जमातीचा उठाव आता भारतातील बघूयात मंगलपांडे आय चौतीसवी रेजिमेंट बराकपूर छावणी कोलकाता बहादूर शाह व सेनापती बख्त खान दिल्ली हा उठाव विल्यम हडसनने मोडून काढला होता नानासाहेब पेशवे व तात्या टोपे बिठूर कानपूर उत्तर प्रदेश उठाव मोडून काढला जनरल कॅम्पबेलने बेगम हजरतमहल अयोध्या लखनौ उठाव मोडून काढणारा अधिकारी औट्रम व राणी लक्ष्मीबाई झाशी येथे उठाव मोडून काढला ह्यू रोजने जमीनदार राणा कुंवर सिंह दानापूर छावणी जगदीशपूर बिहार उठाव मोडून काढला कर्नल नील या अधिकाऱ्याने बाबासाहेब भावे नरगुंद कर्नाटक प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास किती टक्के भाग व्यापला आहे पंच्याहत्तर पॉईंट आठ टक्के पस्तीस पॉईंट पाच टक्के वीस पॉइंट चार टक्के की एकोणपन्नास पॉईंट सात टक्के आणि बरोबर उत्तर आहे एकोणपन्नास पॉईंट सात टक्के आता आपण महाराष्ट्रातील नदीखोरे व त्यांनी व्यापलेले क्षेत्र बघूयात गोदावरीचे खोरे खरे तर एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के आहे परंतु तसा काही पर्याय इथं नव्हता भीमा व कृष्णा खोरे बावीस पॉईंट सहा टक्के तापी व पूर्णा खोरे सोळा पॉईंट सात टक्के कोकणातील नद्या दहा पॉईंट सात टक्के आणि नर्मदा नदी शून्य पॉईंट पाच टक्के प्रश्न क्रमांक अकरा डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली एकोणीसशे एकोणीस उनीश, एकोणीसशे एकतीस एकोणीसशे एक सत्तावीस की एकोणीसशे तेवीस बरोबर उत्तर आहे एकोणीसशे सत्तावीस आंबेडकरांच्या काही कार्यांबद्दल वारंवार प्रश्न येतात ते बघूयात महाडच्या चा चौदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या दिवशी झाला होता काळाराम मंदिर सत्याग्रह दोन मार्च एकोणीसशे तीस नाशिक येथे झाला होता आणि पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाला दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतामध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता या करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित मदन मोहन मालवीय मुकुंद रामराव जयकर सी राजगोपालाचारी आदींच्या सह्या होत्या हा करार आंबेडकर गांधी करार गांधी आंबेडकर करार व एरवाडा करार या नावानेही ओळखला जातो प्रश्न क्रमांक बारा दोन हजार एकवीसच्या च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार कधीपर्यंत मोठ्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण केले जाईल दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दोन हजार तेवीस की दोन हजार बावीस आणि बरोबर उत्तर आहे दोन हजार तेवीस प्रश्न क्रमांक तेरा सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते शिवस्वती सातकर्णी पहिले सिमुक की कान्हा बरोबर उत्तर आहे सिमुक सातवाहने सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य करणारे राजघराणे होते यांचे राज्य आताच्या महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशात पसरलेले होते श्री सातवाहन हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता सिमुख सातवाहन हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक होता यालाच सिंधुक असेही म्हणतात दक्षिणापथपती ही पदवी सिमुखने धारण केली होती नाणेघाटाच्या शिलालेखात सिमुखचा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक असा उल्लेख आहे सातवाहन घराण्याच्या शेवटच्या शासकाचे नाव विजय होते प्रश्न क्रमांक चौदा गुरु वैंपती चिन्ना सत्यम कोणत्या क्षेत्रातील संगीत गुरु होते कथक कुचिपुडी कथकली की भरतनाट्यम आणि बरोबर उत्तर आहे कुचिपुडी कुचिपुडी हे आंध्र प्रदेश राज्यातील नृत्य आहे आपण भाग एक मध्ये आठ शास्त्रीय नृत्य व त्या संबंधित प्रसिद्ध व्यक्ती बघितले होते तुम्ही परत तो व्हिडिओ बघू शकता त्यात हे नाव नव्हते परंतु तिथे महत्त्वाचे नाव कव्हर केलेले आहेत प्रश्न क्रमांक पंधरा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्न डिसेंबर एकोणीसशे बावन्न डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न बरोबर उत्तर आहे डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना व्हावी यासाठी काही आयोग नेमण्यात आले होते ते कोणते ते, ते बघूयात एस के धर आयोग जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे त्रिसदस्यीय आयोग होते इतर दोन सदस्य होते जे एन लाल आणि पन्ना लाल जे व्ही पी समिती डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस यामध्ये जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पठ्ठाबी सीतारामया यांचा समावेश होता राज्य पुनर्रचना आयोग एकोणीसशे त्रेपन्न दहा डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना झाली यालाच फाजल अली कमिशन असेही म्हणतात या आयोगातील इतर सदस्य होते सरदार के एम पनीकर आणि पंडित हृदयनाथ कुंजरू प्रश्न क्रमांक सोळा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे ठाणे पुणे नंदुरबार की मुंबई उपनगर आणि बरोबर उत्तर आहे मुंबई उपनगर महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रथम पाच जिल्हे कोणते तर मुंबई उपनगर मुंबई शहर नागपूर अकोला आणि अमरावती सर्वात कमी साक्षरतेचे पाच जिल्हे बघितले तर नंदुरबार जालना धुळे परभणी व गडचिरोली प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ मानला जातो सातवाहन काळ वाकाटक काळ यादव काळ की राष्ट्रकूट काळ बरोबर उत्तर आहे यादव काळ प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणी केसरी वृत्तपत्राची स्थापना केली होती लाला लजपतराय चंद्र पाल गोपाळ कृष्ण गोखले की बाळ गंगाधर टिळक बरोबर उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक तिलक। लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे अठराशे एक्क्याऐंशी ला सुरू केली केसरी वृत्तपत्र मराठी भाषेत होते तर मराठा वृत्तपत्राची भाषा ही इंग्रजी होती केसरीचे प्रथम संपादक गोपाळ गणेश आगरकर होते पंजाबी वंदे मातरम व द पीपल वृत्तपत्रे लाला लजपतराय यांचे होते न्यू इंडिया हे वृत्तपत्र बिपिन चंद्र पाल यांचे होते आणि हितवाद हे मासिक गोपाळ कृष्ण गोखले यांचे होते प्रश्न क्रमांक एकोणीस उचेरेरिया ब्रँकोप्टी हे कशासाठी कारणीभूत ठरतात पर्याय आहेत विकार हत्तीरोग शीतज्वर की ज्वर बरोबर उत्तर आहे हत्तीरोग क्लू लेक्स प्रजातीचे डास हत्ती रोगासाठी कारणीभूत असतात आणि हे उचेरिया बॅनक्राफ्टिया या परजीवी जंतूचे वाहक असतात आणि हा डास चावल्याने हत्ती रोग होतो डेंगू ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि हा ताप एडिस इजिप्ती डासामुळे होतो हिवताप म्हणजेच मलेरिया हा अॅनॅफेलिस नावाच्या डासामुळे होतो प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या मराठी संतांनी भावार्थ दीपिका लिहिली संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ की संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांनी नेवासे या गावात भगवद्गीतेवर जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हटली जाते म्हणून बरोबर उत्तर आहे संत ज्ञानेश्वर प्रश्न क्रमांक एकवीस सभापतीच्या पदभाराची वैशिष्ट्य आणि भारतीय राज्यघटनेतील त्याची भूमिका कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे यू एस ए ब्रिटन जर्मनी की आयर्लंड बरोबर उत्तर आहे ब्रिटन इतर पद व संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेल्या आहेत त्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता प्रश्न क्रमांक बावीस विधानसभेचे कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते मुख्यमंत्री सभापती अध्यक्ष की राज्यपाल बरोबर उत्तर आहे सभापती विधानसभेच्या सभापती व उपसभापतीची राज्यघटनेतील कलम आहे एकशे अठ्यात्तर विधान परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची राज्यघटनेतील कलम आहे एकशे ब्याऐंशी विधानसभेचे सध्याचे सभापती कोण आहेत तर, सद्रे तर राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर मुख्यमंत्री कलम एकशे आहे आणि राज्यपालांची नियुक्ती राज्यघटनेतील कलम आहे एकशे त्रेपन्न प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रात दोन हजार वीस एकवीस साठी प्राधान्य क्षेत्रासाठी वार्षिक पत योजनेत कृषी आणि संलग्न व्यवहार क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे बत्तीस पॉईंट चार टक्के अठ्ठावीस पॉईंट नऊ टक्के एकोणीस पॉईंट सात टक्के अडोतीस पॉईंट सहा टक्के बरोबर उत्तर आहे एकोणीस पॉईंट सात टक्के प्रश्न क्रमांक चोवीस पुरामुळे दरवर्षी भरणारे नवे जलोड खालीलपैकी कोणते आहे खादर कंकड भाबर कि बांगर आणि बरोबर उत्तर आहे खादर उत्तर भारतीय मैदानी हे पहा असे पसरलेले आहेत याचे चार भाग आहेत भाबर तराई भांगर किंवा बांगरमना आणि खादर भाबर मैदान शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी आहे हे मैदान दगड गोट्यांनी तयार झालेले आहे येथे बरेचसे पाण्याचे प्रवाह लुप्त होतात या प्रदेशात शेती करू शकत नाही त्यानंतर आहे तराई मैदान भाबर पट्ट्यात लुप्त झालेल्या ज्या नद्यांचा प्रवाह होताना तो तराई प्रदेशात वर येतो यामुळे हा प्रदेश दलदलीचा आहे या प्रदेशात घनदाट वने तयार झालेली आहेत त्यानंतर येतो भांगर किंवा बांगर मैदान जुन्या गाळामुळे जो, जो प्रदेश तयार झालेला आहे त्याला भांगर म्हणतात यामध्ये ह्युमसचे प्रमाण उच्च असते भारतीय मैदानी प्रदेशातील सर्वात उत्पादित कोणता प्रदेश असेल तर तो हाच त्यानंतर येते खादर मैदान नदी प्रवाहामुळे नवीन गाळाचा जो प्रदेश तयार झालेला आहे त्याला खादर असे म्हणतात प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची एकूण संख्या किती आहे अठ्ठावीस छत्तीस चौतीस की एकोणचाळीस आणि बरोबर उत्तर आहे चौतीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या सहाव्या कलमात असे म्हटले आहे की प्रत्येक जिल्ह्याकरिता व परिषद सदस्य यांची मिळून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात येईल आता महाराष्ट्रात तर सध्या छत्तीस जिल्हे आहेत परंतु राज्यातील जिल्हा परिषदांची संख्या मात्र चौतीस इतकीच आहे कारण की, की राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे पूर्णपणे नागरी लोकवस्तीचे असल्याने त्यांच्यासाठी जिल्हा परिषदांची स्थापना करण्याची गरजच उद्भवत नाही बर वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार राज्यात एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या जिल्हा परिषदेला पंचायत त्रिस्तरीय रचनेतील शिखर संस्था असे म्हटले जाते जिल्हा परिषदेत राज्य निर्वाचन आयोग ठरवून देईल त्यानुसार कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तर इतके सभासद असतात हे सर्व सदस्य प्रत्यक्ष प्रौढ मतदान निवडणुकीद्वारे निवडले जात